छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे दैवत आहेत. शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन अयोध्येला निघालो अशा भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यात. शिवनेरीतील माती एका कलशात भरून अयोध्यातील राम जन्मभूमीतील महंतांना देण्यात येणार असून राम मंदिराच्या बांधकामासाठी शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचाही आधार लाभावा अशी यामागची प्रेरणा असल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी उद्धव ठाकरे आज शिवनेरीवर आले होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांची कुवत काय आहे हे मला ठाऊक आहे. आणखी किती निवडणुकांमध्ये अजून हा मुद्दा घेणार आहात तेच विचारायला मी अयोध्येत चाललो आहे असा जाब विरोधकांना ठाकरे यांनी केला आहे. नाही, आरोप नाही माझं. मी जाहीर केलेलं आहे की प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो. पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे का? किती निवडणुका तुम्ही अजूनही मंदिर वही बनायंगे करत मूर्ख बनवत राहणार आहात? त्याचंच मला उत्तर पाहिजे.